अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्ताने राज्यातून नव्हे तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल होत आहेत. सोमवारी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी 7 वाजता देवाचे मानकरी असणाऱ्या पेशवे खोमणे व माळवदकर यांनी सूचना करताच श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी देवसंस्थांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंदिर प्रदक्षिणेनंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. पालखी सोहळा करहा स्नानासाठी गडावरून मार्गस्थ होताना हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत खंडोबा देवाचे लेणे असणाऱ्या भंडाराची मुक्त उधळण केली. यावेळी संपूर्ण जेजुरी गड भंडाराने न्हाऊन निघाला. देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्यय भाविकांनी यावेळी घेतला.